ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी समूहाविरोधात तिसरे पुरवणी दोषपत्र दाखल करण्यात आली आहे. गुंतवणुकीच्या आमिषाने कुलकर्णी यांनी ठेवीदारांची 2091 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. या प्रकरणाचा तपास करणारे आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी नुकतेच विशेष न्यायालयात पूर्वनी दोषारोपपत्र दाखल केले. त्यासाठी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यावेळी उपस्थित होते. यापूर्वी कुलकर्णी आणि अन्य आरोपींविरोधात 2 दोषपत्र दाखल करण्यात आलं होतं. तिसरी पुरवणी दोषपत्र 126 पानांचं असून लेखापरीक्षण सुनील घाटमांडे, अभियंता राजू नेवासकर यांनी संगनमत करून ठेवीदारांचे पैसे अन्य खात्यात वळवले असा ठपका पुरवणी दोषपत्रात ठेवण्यात आला आहे.